रुग्णालयामध्ये गुंड जातात, व्हिडिओ काढतात, व्हायरल करतात आणि सर्व उद्योग करतात. तुमच्या पुण्यातल्या ज्या गँग आहेत ना, या बहुसंख्य गेल्या वेळेला राष्ट्रवादीसाठी काम करत होत्या, अजितदादासाठी म्हणजे. पुण्यातले तुमचे बादशाह होते अजित, मग काय म्हणू? बर अजित पवारांचं दादा म्हणून प्रेम केलं, बरोबर आहे, ठीक आहे ठीक आहे, ओके. आता दादा रोहित दादा, रोहित दादा आले, अरे वा, रोहित दादा पण धाडसी आहेत. रोहित दादा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या अनुभवावरून. मी 7 वेळा जेलमध्ये गेलो, 2 वेळा मला विधानसभेने पाठवलं. जेल एवढी वाईट जागा नाहीये, घाबरू नका, तुम्ही लढताय ना. ज्याचे हात स्वच्छ आहे तो तुरुंगात जायला घाबरणार नाही. तुरुंग ही आत्मपरीक्षणाची जागा आहे, लक्षात घ्या. एकांतामध्ये आपला चेहरा आपल्याला दिसतो, एकांतामध्ये. त्यामुळे याच्यात जाणं, तुरुंगात जाणं, घालतील कोणाकोणा तुरुंगात, कदाचित आणखीन काही लोकांना घालतील तुरुंगात. घाबरतात लोक तुरुंगात जायला. मी बरोबर सिंधनच्या सभेतही सांगितलं की तुम्ही का घाबरता एवढे तुरुंगात जायला, सर्वांनी एकदा जाऊन द्यायला पाहिजे. या सगळ्या गांधीजी म्हणायचे की तुरुंग ही शाळा आहे, हे लक्षात घ्या. तिथे माणसं कळतात, गुन्हेगार मुळातून तसा गुन्हेगार नसतो हे कळतं. मला 2 वेळा यांनी तुरुंगात पाठवलं, मी ऋणी यांचा. पहिल्यांदा शरद पवारांच्या सरकारने, कारण माझ्यासोबत अंडा सेलमध्ये कोण होते माहितीये? बॉम्ब फेटातले सगळे आरोपी, संजय दत्त आणि सगळेच. आणि दुसऱ्या वेळेला माझ्यासोबत होते केतन पारेख प्रकरणातले आरोपी आणि त्या राजवंशचे खुनी देवानंदचे 2 भाचे माझ्या बाजूच्याच कोठडीत होते. इतकी गंमत येते त्या तुरुंगामध्ये, अनुभव तुम्हाला सांगतो. त्यामुळे आमचे डॉक्टर लोहिया म्हणायचे, त्याप्रमाणे त्रिसूत्री पाहिजे राजकारणामध्ये. त्रिसूत्री, तुरुंग, फावडा आणि मतपेटी, ही त्रिसूत्री पाहिजे, लक्षात घ्या.